आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. 1 एप्रिलला शिरोळात डॉक्टर डी वाय पाटील यांना केलं जाणार सन्मानित. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील राहणार उपस्थित. जीवन गौरव पुरस्काराचं वितरण, काँग्रेस नेते गणपतराव पाटील यांची माहिती. दैनिक युवकांचा नवा महाराष्ट्राच्या वर्धापन दिनानिमित्त स्वर्गीय डॉक्टर आप्पासाहेब सारे पाटील यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त शिरोळात दत्त कारखान्याच्या कार्यस्थळावर पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते डॉक्टर डी वाय पाटील यांना समाजभूषण जीवन गौरव हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 1 एप्रिलला सायंकाळी 6 वाजता हा सोहळा दत्त कारखाना मुख्य प्रशासकीय इमारतीच्या समोरच्या मैदानात पार पडणार आहे. या सोहळ्याला ज्येष्ठ विचारवंत सुरेश द्वादशीवार, कोल्हापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिरोळ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे नेते गणपतराव पाटील, दैनिक नवा महाराष्ट्राचे संपादक अशोकराव कोळेकर, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांनी दिली. यावेळी समारंभाची तयारी पूर्ण झाली आहे असंही ते म्हणाले. मानकर न्यूज साठी शिरोळहून ऋषिकेश बावचे. पारितोषिक देतोय, पहिल्यांदा दिलं गेलंय आमच्या एन डी पाटील साहेबांना, दुसरं गणपतराव देशमुखांना आणि तिसरं खताळ पाटलांना आणि चौथं तिचे द्यायचं होतं. त्यावेळेला या ठिकाणी याच ठिकाणी जी निवड समिती होती त्या निवड समितीची बैठक घेतली आणि अर्धा तास असा सगळ्या अंगाना आम्ही विचार केला. वेगवेगळी नावं आमच्या समोर सगळ्यांच्या समोर निवड समितीच्या समोर आली आणि सगळ्यांच्या मतानं निवडीनं डी वाय पाटील साहेबांचं नाव समोर आलं आणि त्यांचं नाव आम्ही जाहीर केलं. त्यांच्याशी फोनवर बोललं, मग त्यावेळेला त्याने 1 मिनिटात संमती दिली. मग आमच्या समोर प्रश्न आला की ह्या तोलामोलाच्या माणसाचा सत्कार कोणाच्या हस्ते करायचा. तर मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की प्रतिभाताईंना आपण निमंत्रित करावं, त्यांना बोलवावं. मग त्यांच्याशी मी फोनवर बोलल्यानंतर त्या मला म्हटल्या, तुमच्या कार्यक्रमाची काय रूपरेषा आहे ते पत्रानं मला कळवा, काय आहे हे सगळं समजून घेतो आणि मग आपण बोलू. त्यांना आम्ही पत्र वगैरे केला, त्यांना सगळी माहिती दिली. त्यानंतर त्याने आम्हाला 1 दिवस वेळ दिला, बोलून घेतलं आणि तिथे गेल्यानंतर चर्चा केल्यानंतर त्याने 1 मिनिटात सांगितलं, मी येतोय आणि कार्यक्रम आपण घेऊया आणि माझी तयारी असं सांगितल्यानंतर हा सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरलेली आहे.